फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारामध्ये काही जण अवैधरित दारूची विक्री करत होते. या दारू विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्यवाही केली होती. मात्र कार्यवाहीनंतर ही परिस्थिती जैसे तथे असल्याने पोलिसांचा वचक संपला तर नाही अशी चर्चा जनसामान्यात होत आहे. तर याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. जिल्हा परिषद शाळेजवळील सदर दारू विक्रीचा अड्डा बंद करण्यात यावा यासाठी बाबरा ग्रामपंचायतने ठराव घेतला होता. मात्र त्यावेळेसच वडोदा बाजार पोलीस ठाण्याने ठरावास केराची टोपली दाखवली होती. तर दारू विक्री बाबतची बातमी छापली म्हणून दारू विक्रेत्या गुंडांनी पत्रकारांच्या परिवारावर हल्ला केला होता. मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करून ठोस पाऊल उचलत नसल्याचे चित्र समोर येत आहे. जर अशा प्रकारची कृत्य घडत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न पुढे आला आहे. MCA न्यूज करिता राधेश्याम हिवाळे, औरंगाबाद.